दुसरा निर्णय यांनी काय घेतला, दुसरा निर्णय यांनी घेतला की कोरोनाच्या काळामध्ये मुंबई आणि पुण्याचे बिल्डर हे प्रचंड गरीब झालेले आहेत, त्यांची संपत्ती 1000 करोड वरून 800 कोटीवर आली आहे, त्यामुळे ते फार गरीब झालेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, म्हणून बिल्डरांना भरायचं प्रीमियम जे आहे ते प्रीमियम रद्द करायचं काम, त्यांचा टॅक्स रद्द करायचं काम यांनी घेतलं। पण आमचे छोटे छोटे काम करणारे 12 बलुतेदार असतील, आमचे सुतार असतील, आमचे नावी असतील, आमचा छोटा छोटा काम करणारा, आमचा त्या ठिकाणी पोलादाचं लोखंडाचं काम करणारा, आमचा लोहार असेल, एकालाही एका नव्या पैशाची मदत यांनी केली नाही। अरे या सरकारची नियत काय आहे बघा, केंद्र सरकारने सांगितलं या कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने आमच्या ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा, त्यांना 5000 रुपये मदत करण्याची घोषणा केली। आम्हाला वाटलं चला किमान एका तरी घटकाला हे मदत करतायत, पण हे इतके नालायक निघाले। नांदेड बदली केस मी स्वतः त्या ठिकाणी परवा सभागृहात मांडली, एका कुठल्या तरी संस्थेला पैसे दिले आणि वेश्यांना द्यायचे पैसे त्यांनी आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना वाटून टाकले, त्याला ही शरम वाटली नाही की उद्या ही यादी आल्यानंतर या ज्या बिचाऱ्या संभ्रांत चांगल्या घरच्या महिला आहेत ज्यांच्या नावानं आपण तिथे पैसे दाखवतो आहेत त्यांना मिळालेले पैसे हे वेश्यांना द्यायचे पैसे होते। म्हणजे वेश्यांना द्यायच्या पैशामध्येही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात, तुम्हाला देखील माहिती आहे तो शब्द खरं म्हणजे या ठिकाणी या सरकार करता वापरावा लागेल, कारण वैश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणारे असे डल्लेबाज या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळतात।